हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव एकनाथसिंह शिंदे, केंद्र विश्रांतवाडी पुणे। आता मी 98 पासून बापूंकडे येतो, प्रचंड अनुभव माझे स्वतःचे अनुभव असे की बापूने मला प्रत्येक वेळी म्हणजे संकट येण्यापूर्वीच बापूने मला त्यातून बाहेर काढलेलं आहे। म्हणजे स्वामी समर्थ आपले सांगतात की भिऊ नको म्हणजे पाठीशी उभे आहे, पण बापू सांगतात की भिऊ नको म्हणजे तुझ्या पुढे उभे आहे। असे अनेक अनुभव मला आलेले आहेत, कारण मी पायाने फिजिकली हँडिकॅप असल्यामुळे बऱ्याचशा सेवा माझ्याकडं शारीरिकदृष्ट्या होत नाही, पण जेवढं शक्य असेल तेवढं मी सेवा नक्कीच आपल्या केंद्रामध्ये करत असतो। जेवढं आपलं जेवढं योगदान देतं, जेवढं आपल्या सहकार्य केंद्रामध्ये किंवा ऑफिस म्हणजे केंद्राच्या ऑफिसमध्ये जेवढे शक्य आहे तेवढं सेवेचा नक्की मी माझ्याकडे प्रयत्न करत असतो। माझा एक अनुभव असतो की मी गाडीवरून ऑफिसला चालतो टू व्हीलरवरनं, आणि बरोबर माझे पाहुणे होते, त्यांना पण तिथे शिवनगरला जायचं होतं। ऑफिस शिवनगर असल्यामुळे त्यांना बरोबर घेऊन गेलो, आणि तिथे गेल्यानंतर त्यांना तिथे शिवनगर सोडून मी ऑफिसला आलो। आणि संध्याकाळी ज्यावेळी मी गाडी काढली त्यावेळी गाडीचं पुढचं व्हील जे ब्रॅकेटमध्ये अडकलं असं ते काढताना तुटून खाली पडलं होतं। मलाही काय कळलं ना, मी मॅकॅनिक बोलवलं आणि म्हणलं असं असं झालेलं आहे, तर म्हणला शक्यच नाही, म्हणला तुम्ही एवढ्या तुम्ही हायवेने इकडे आलात ऑफिसला आणि इतक्या वेळ हे राहणं शक्यच नाही आहे, म्हणलं आधीच काहीतरी तुमचं हे काहीतरी ब्रॅकेट तुटलं असेल आणि तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकत नाही। पण ही केवळ बापूंची कृपा की केवळ हायवेवरनं आलो तरी आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही। संध्याकाळी मात्र ते आम्हाला असं दिसलं, म्हणजे तो जर ॲक्सिडंट काही जर रस्त्यात झालं असतं तर केवढा मोठा ॲक्सिडन्स किंवा मोठा नुकसान होऊ शकलं असतं, केवळ बापू कृपेने हे वाचलो। तसंच आम्ही एका कार्यक्रमाला धांगडदिंगाच्या क्लासेसला आम्ही चाललो होतो, तर मुलींना धांगडदिंग क्लासेसला यायचं होतं, त्यामुळे दोन मुली छोट्या असताना आम्ही मी एक पुढे बसले आणि एक मागे बसून आम्ही धांगडदिंग क्लासेस गॅदरिंग होतं मुलींना घेऊन तिथे आलो। तर मध्ये शिवनगरच्या अलीकडे अचानक समोर एक गाडी येऊन धडकली, आणि आमची गाडी त्याच्या आदळ्यामुळे आम्ही पूर्ण गाडी स्लिप झाली, आणि पुढची मुलगी बसली ती गाडीच्या खाली गेली आणि मागची मुलगी खाली पडली। आणि पटकन ते त्यावेळी त्या पेट्रोल पंपाचे लोक सगळे धावत आले, त्यांनी पाणी वगैरे आणलं मुलीला, त्या गाडीतून खाली पडली तिला बाहेर उचललं, पाणी दिलं आम्ही सगळ्यांना, आणि त्या पेट्रोल पंप तिथे बसवलं। तर आम्हाला खूप मला थोडंफार लागलं होतं, मुलींना काही फार लागलं नव्हतं, तर ते म्हणलं की तुम्ही आता करा असं कुठं चाललात तुम्ही, ते म्हणलं आम्ही असं कार्यक्रम चाललो आहे, ते म्हणलं की तुम्ही आता कुठे जाऊ नका, पहिलं डॉक्टरकडे जा, पहिलं चेकअप करा मुलींचं कुठे लागलं आहे का वगैरे, डोक्याला मार लागलं किंवा पूर्ण चेकअप करून मगच तुम्ही तुमच्या कुठे कार्यक्रमात जा। पण त्या आमच्या मुली म्हणल्या की आम्हाला काहीच लागलेलं नाही आहे आणि आम्हाला डॉक्टरकडे न्यायचं, आम्हाला पहिलं कार्यक्रमाला जायचं, म्हणजे हा बापूंचा जो कार्यक्रम आहे ते त्यांना बघण्याची खूप इच्छा होती, त्यामुळे आम्हाला काहीच लागलेलं नाही आहे, तुम्ही आम्हाला दवाखाना नको तुम्ही कार्यक्रम। मग तिथून आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो, मुलीने तो बापूंचा धांगडदिंगाच्या कार्यक्रमाचा गॅदरिंगचा मुलींनी आनंद घेतला। नंतर दुसऱ्याशी आम्ही डॉक्टरकडे गेलो, परंतु मुलींना कुठलीच इजा झाली नव्हती, सगळे व्यवस्थित सुखरूप होते, केवळ बापू कृपेने त्यांना काहीच लागलं नव्हतं आणि मलाही काही फारसं फक्त थोडंसं खरचटलं होतं, पण कुठलंही मोठंसं दुखापत काही झालेली नव्हती। असे अनेक अनुभव येत असतात। आता मी फिजिकल हँडिकॅप असल्यामुळे मला टू व्हीलर पण मी चालवेल की नाही अशी शक्यता होती, पण बापू कृपेने आज मी टू व्हीलर पण व्यवस्थित 2000 पासून चालवतो आहे, आता 4 व्हीलर पण घेतली ती पण चालवतो आहे बापू कृपेने। बापूने सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण केलेल्या आहेत। घरामध्ये आता मुली असल्यामुळे आता लग्नाचं टेन्शन होतं मिसेसला, पण तिला सांगितलं की बापू आहेत आणि बापूवर आमचा 100% विश्वास आहे, बापू कृपेने आता छान मुलींचं लग्नाचं पण जमलेलं आहे आणि बापू कृपेने खूप छान चालू आहे। म्हणजे बापू आल्यानंतर आणि आधीची परिस्थिती हा जो फरक आहे हा आम्ही अनुभवतो आहे। बापू कृपेने सगळ्या इच्छा आमच्या पूर्ण झाल्या आहेत, बापू कृपेने कुठलंही आम्हाला अडचण नाही आहे, बापूबरोबर असल्यामुळे सगळा मित्रपरिवार वगैरे खूप आम्हाला हेल्प करतो। करोना काळामध्ये आम्हाला ज्यावेळी करोना पॉझिटिव्ह झालो मी, माझ्याबरोबर सगळे घरातील सगळं पॉझिटिव्ह झाले, त्यावेळीसुद्धा
आपले बापूपर्यंत सगळे आपले मित्रमंडळी आम्हाला घरी जे वस्तू लागत त्या आणून द्यायचे, आणि बापू कृपेने त्या करोना काळामध्ये आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही. उलट त्या ह्याच्यामध्ये बऱ्याचशा म्हणजे आनंदाची म्हणजे चांगल्या गोष्टी म्हणजे त्या आपल्या ऑफिसमुळे मला बऱ्याच वेळा ग्रंथ वाचन, स्तोत्रपठन किंवा रामनवमी चरखा चालवणं हे वेळेनुसार शक्य होत नव्हतं, पण करोनाच्या काळामध्ये ती संधी मिळाली, त्यामुळे चरखा चालवायची संधी मिळाली, त्यामुळे ग्रंथ वाचन झालं, पठन झालं. जास्तीत जास्त वेळ घरी असल्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो. बापू कृपेने तो आनंद झाला. आणि एवढा आम्ही सगळे घरातील पॉझिटिव्ह असताना कुठलाही आम्हाला त्रास झाला नाही, आम्ही सुखरूप होतो बापू कृपेने. नंतर आम्हाला कोरोनाच्यामुळे नंतर सगळं नॉर्मल झाल्यानंतर सगळं पॉझिटिव्ह परत रिपोर्ट चेक केले, त्यानंतर मग पुन्हा व्यवस्थित सगळं नॉर्मल आले रिपोर्ट. त्यामुळे खरंच मी अंबज्ञ आहे बापू कृपेने. आजपर्यंत बापूने सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात, आणि इथून पुढे बापूशी 100% पाठीशिरा दिल्याबद्दल पूर्ण 100% विश्वास आहे. हरिओम, श्रीराम अंबज्ञ.